काही नेत्यांकडून युतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न, कल्याणमधल्या भाजप सेनेतल्या वादावरनं श्रीकांत शिंदेंची खंत, वाद होत असेल तर राजीनामा देण्याची दाखवली तयारी। मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरनं भाई जगतापांची उचल बांगडी, वर्षा गायकवाड नव्या अध्यक्ष, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये फेरबदल। शरद पवारांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकर सह दोघांवर गुन्हा दाखल, धमकी देऊन आवाज बंद होणार नाही, शरद पवारांनी ठणकावलं। धमकी प्रकरणातील आरोपी सौरभ पिंपळकरचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो मिटकरींकडून ट्विट, तर धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता नाही, महाजनांचा दावा। राऊत बंधूंना धमकी देणारे दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, सुनील राऊतांना फोनवर धमकीचा कॉल, तर धमक्या सरकार पुरस्कृत, राऊतांचा आरोप। विधिमंडळाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली, तर खरी शिवसेना कुणाची याचा आधी निकाल, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। गोडसेच्या अवलादी भरपूर झाल्यात, फडणवीसांनी त्यावरही बोलावं, औरंगजेब पोस्टर वादावरनं इम्तियाज जलील यांचा निशाणा। पुण्यातील अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्तांच्या घरी सापडलं 6 कोटींचं घबाड, अनिल रामोडांना 8 लाखांची लाच घेताना केली होती अटक, सीबीआयची मोठी कारवाई। आषाढी एकादशीला शासकीय पूजा झाल्यानंतर व्हीआयपी दर्शन बंद, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा। आणि पुढील 36 तासात बीपर जॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होणार, मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर लाटांचा वेग वाढला, तर 9 ते 12 जून दरम्यान मच्छीमारांसाठी समुद्रात न जाण्याचं रत्नागिरी प्रशासनाचं आवाहन।